दोन मतदार संघांना जोडणाऱ्या पुलाची दर्दभरी कहाणी सिटी न्यूज पुराव्यासह दाखवतंय। पर्यायाने पुलाची ही कहाणी म्हणजे गावकऱ्यांची व्यथा आहे। तिवसा व बडनेरा मतदारसंघातील कुणखुर्द व कुण सर्जापूर या गावांना जोडणारा पूल पावसाने वाहून गेला, त्याबरोबर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनही वाहून गेली। गेल्या 24 तासात झालेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढलं। नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। अमरावती शहरालगतची पेढी नदी जी कालपर्यंत ठणठण होती ती पेढी धोक्याची पातळी ओलांडून गेली। सध्या नदी नाल्यांचं पाणी ओसरू लागलं आहे। या ओसरत्या पाण्याने गावांची दयनीय अवस्था दाखवणं सुरू केलं आहे। काल पाण्याखाली असलेला पूल बघता बघता वाहून गेला। पाणी ओसरल्यावर हा पूल पुन्हा एकदा वाहून गेला असं म्हणण्याची पाळी ग्रामवासियांवर आली आहे। मंगलवार को हुए भारी बारिश से भारी तबाही मची है। जिले के कुंड सरजापुर और कुंड खुर्द इन दो गांवों का जो संपर्क है वो भी टूट चुका है। मेरे पीछे जो गांव है वो है कुंड रसूलपुर जो तिवसा मतदार क्षेत्र में आता है, और मेरे ठीक सामने जो है वो है कुंड खुर्द, ये गांव बडनेरा निर्वाचन क्षेत्र में आता है। और जिस पुलिया पर हम खड़े हैं ये पुलिया जो है ये दोनों गांव को जोड़ती है और यही रास्ता आगे शहर को जोड़ा जाता है। लेकिन प्रतिवर्ष जब भी कोई पूर आता है, पानी आता है, तो ये पुल बह जाता है। ये पुल इस बार भी बह के गया और कितने भयावहता से ये पुल बहा है इसकी जिंदा तस्वीरें आप देख सकते हो। महकमे ने कईयों बार इस पुल की मरम्मत की, जब बारिश हुई उतनी बार इस पुल की मरम्मत हुई, लेकिन स्थायी हल कोई भी नहीं निकल पाया। फलस्वरूप प्रतिवर्ष बारिश के चलते इन गांवों का संपर्क टूट जाता है, इस बार भी टूट गया है। तिवसा मतदार संघाचं टोक असलेलं कुंड खुर्द आणि बडनेरा मतदार संघाचं टोक असलेलं कुंड सर्जापूर या दोन गावांना जोडणारा एकमात्र पूल जो पेढी नदीच्या पात्रावर आहे, हा पूल प्रत्येक पावसात वाहून जातो, यंदाही वाहून गेला। ही माहिती गावकरी व सरपंचांनी आपली व्यथा सिटी न्यूज कडे व्यक्त करताना दिली। हमारे साथ इस दोनों गांव के सरपंच मौजूद है, हम उनसे जानकारी लेंगे कि उन्होंने महकमे को क्या जानकारी दी है और महकमे ने इन्हें क्या आश्वासन दिया है। ये किती वेळा हा पूल वाहून जातो आणि तुमची काय अपेक्षा? हा 2007 पासून तीनदा वाहून गेलेला आहे। त्याच्यात नुसतं मुरू मानून भरून देतात ते आणि लेवल मारून देतात, आणि नेहमी असा पाऊस आल्यामुळे ते मुरूम वाहून चालले जातात आणि आमची जे पाण्याची पाईपलाईन आहे हे वाहून जाते नेहमीच। सध्या पिण्याची पाण्याची पाईपलाईन वाहून गेली आहे। मग पाण्याची व्यवस्था काहीच नाही, पाण्याची व्यवस्था काहीच नाही। आम्ही काल जे वरचं सपराचं पाणी भरलं आहे आणि तिकडल्या कुंडातून आम्ही गुंडानं पाणी आणत आहोत, बंडीची पण व्यवस्था जाता नाही। पावसाचं जे पाणी आलं ते गोळा करून वापरण्यासाठी भरलं आणि बाहेरून पाणी आणून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे, अशी दुर्दैवाची परिस्थिती या भागातील नागरिकांची आहे। या जी परिस्थिती आहे या परिस्थितीवर तुम्ही गाऱ्हाणं मांडलं प्रशासनाकडे? मांडलं, मागच्या वेळेस ओनरशीचे पाईपलाईन जे वाहून गेले त्यावेळेस प्रस्ताव सादर केला, त्यांनी पूर्ण हे दुरुस्त करून दिलं, परंतु आज या वर्षी तीच परिस्थिती तयार झालेली आहे। आणि दोन्ही गावचा पाणी पुरवठा कुंड खुर्द मधून आहे, त्याच्यामुळे दोन्ही गावचा पाणी पुरवठा बंद आहे आणि आज पाण्याची कोणत्याही प्रकारची दुसरी उपाययोजना नाही। काल जो पाऊस आला त्याची भयावहता कशी होती, काय परिस्थिती होती? खूप भयानक, पुलाच्या वरचं म्हणजे पुरुषभर पाणी होतं पुलाच्या वरचं, म्हणजे आपण जिथे उभा होतो ते आपल्या डोक्यावरून पाणी, त्यावरून डोक्यावरून म्हणजे हात म्हणजे पुरुषभर पाणी होतं। अच्छा, त्यामुळे हा पूर पूर्ण वाहून गेला। आणि हा जो पूल मागच्या वेळेस सुद्धा वाहून गेला होता तेव्हा जी उपाययोजना झाली होती ते काही सक्षम नव्हती? नाही, सक्षम होती, परंतु ते कशी त्या पद्धतीचं पाहिजे होती त्या पद्धतीची नाही झाली आहे, म्हणून ते यावर्षी पुन्हा ते परिस्थिती तयार झालेली आहे। काय मागणी आहे तुमची? परत पाणी पुरवठा सुरू करून देत तातडीने आणि या पुलाची जी दुरुस्ती चांगली व्यवस्थित म्हणजे नेहमीकरिता चांगल्या काँक्रीटनं व्हावं। तिवशाच्या आमदारांना सूचित केलेलं आहे, काय उत्तर आलं त्यांचं? काहीच नाही, अजून आल्या पण नाही, पाहिल्या पण नाही आल्या। बरं, प्रशासनातर्फे या परिसराचा सर्वे वगैरे झाला? सर्वे तर प्रत्येक वेळेस होते, यावर्षी झाला, आता झालेला आहे। काय सांगितलंय उपाययोजनासाठी? काहीच नाही, तेवढ्यापुरते टेंडर देऊन दिले, लॉलीपॉप, बसत राहा तुम्ही घरी तुमच्या। नागरिकांच्या काही माहिती वगैरे घेतल्या त्यांनी, अपेक्षा वगैरे? नाही, नागरिकांच्या काहीच नाही, फक्त पाणी दौरा झाला। फक्त पाणी दौरा, पाणी दौरा होता, देखावा होता? देखावा राहते साहेब, ते आपल्या ज्या आमच्या आमदार यशूमध्येच आहे, फक्त त्या होटींच्या वेळेस येते, मग 5 वर्ष कधी दिसत नाही। आता म्हणजे तुम्ही त्या शेंदेले मत मारलं तर आता तुमचं काही जमत नाही, हे असं सध्या भांडण चालू आहे। इकडे बंडारा मतदारसंघ, इकडे तिवसा, दोन्ही गाव शेवट काही भेटत नाही, शेवटचे गाव आहे म्हणून नेहमी उपेक्षितच आहे। त्याच्यात फक्त माहिती आहे होट किती पडले,
असन जास्त हो तर काम नाही तर मग जा घराकडे. नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना एक मुद्दा जो आहे तो प्रकर्षाने प्रत्येक जण मांडतोय आणि तो असा की जनप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा आपल्याला कुठल्या टप्प्यातून किती मतं पडले यावर ते विकास कार्याचा लेखाजोखा मांडतात आणि त्यामुळेच जे उपेक्षित आहेत त्यांना उपेक्षितच राहावं लागतं. परिणामी नागरिकांना नानाविध समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण होत नाही आणि त्यामुळेच हे नागरिक सध्या संतप्त आहेत, प्रशासनाकडे मदतीची आर्त हाक देत आहेत. पूल तुटला, वीज गेली, त्यापेक्षाही बिकट म्हणजे पिण्याचं पाणीही बंद झालं. कुंड खुर्द या गावातून कुंड सर्जापूर या गावासह इतर गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पुलावरूनच आली आहे. पूलच वाहून गेल्याने ही पाईपलाईन वाचणार कुठून? वीज बंद, पाणी बंद, आरोग्य सेवा सुविधा बंद. पावसाचं साठवलेलं पाणी वापरायचं आणि गुंड दोन गुंड पाणी तुटक्या पुलावरून वाहून नेऊन तहान भागवायची अशी कसरत या ग्रामवासियांना करावी लागते आहे. सरपंच आहात, तुम्हाला या दोन्ही गावाची चांगली जाण आहे. आज जी परिस्थिती आहे या परिस्थितीतून येणं जाणं, रुग्णांना दवाखान्यात पोहोचवणं, पिण्याचे पाणी भरणं, ही सगळी व्यवस्था कशी होते? रुग्णाचं बिलकुल काही नेऊ शकत नाही. रुग्णाची पाण्याची व्यवस्था आहे तुम्हाला दाखवलंच काय चेवून चालले लोक. मग पिण्याच्या पाण्याचं कसं करणार? गुंडानं पाणी आणणं, एक गुंड आणणं पेन आहे. बरं, मला एक माहिती सांगा की मागच्या वेळेस जेव्हा हा पूल बनला, ज्यावेळेस वाहून गेला पुन्हा बनला, बनला तेव्हा ग्रामपंचायतची एनओसी वगैरे घेतली होती? ते काही कल्पना नाही, पुष्कळ वर्ष झाली ते आपल्याला काही याची कल्पना नाही. अच्छा अच्छा. बरं, आता जेव्हा मग तुम्ही पूल हा बांधू देणार तर ग्रामपंचायत एनओसी देणार? हो, काउंनी सारा जनतेसाठी चांगलं होऊन राहिले. काय तुम्ही मागणी ठेवणार की हा पूल जो बनला पाहिजे तो कसा बनला पाहिजे? ते मी सांगितलं ते आता ते भरणार आहेत. ते भरणार ना, दगडानं भरायचं आणि पुरं कॉन्क्रिटिंग करायचं, तिथपर्यंत इकडनं पण कॉन्क्रिटिंग करायचं. आणि हे दिसून असेल याची दशा काय झाली, याचं डांबरीकरण पाहिजे. पूर्ण संचत हा डांबरीकरण पाहिजे आणि कॉन्क्रिटीकरण झाल्याशिवाय हा पूल दुरुस्त होणार नाही. आणि आमचा एक प्रश्न, हा अमरावतीचे कुंड रोड पोंगा रोजचे ऍक्सिडेंट होऊन राहील, एवढा खड्डे पडले, रस्ते पण सुद्धा खराब आहेत. खराब आहे बुडी क्षेत्रात, म्हणजे बुडी क्षेत्रात आहो का? मी 10 वर्ष झाले, 10 का 15 वर्ष लागेल. मग रोडची दशानी बदलली आमच्या रोडची. आणि या दोन्ही गावाच्या जे आहे, एक गाव आहे तिवसा मतदारसंघात सर्वात आखरी, एक गाव आहे बडनेरा मतदारसंघात सगळ्यात आखरी. आणि या दोन्ही आमदारांना आम्ही गावात घुसू देणार नाही मत मागासाठी, सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण की येणाऱ्या विधानसभेत मत मागायला आमच्याच पशी या लोकांना यायचं आहे आणि आम्ही या लोकांना गावात प्रवेश सुद्धा करू देऊ नये. कारण की आज जे परिस्थिती आहे दोन्ही गावाची आणि वनआरसी एक तिच्यात सगळ्यात मोठं, कारण की वनआरसीला जे पाणी पुरवठा जो आहे अंबानाल्याचा झरा असल्या कारणानं आम्ही पाणीपुरवठा इथून चालून राहिलो वनआरसीचा. आणि प्रत्येक वेळेस हे जे प्रशासन जे काम करतात, जिल्हा परिषद म्हणा किंवा इतर कुणी, या प्रशासनानं बिलकुल लक्ष या दोन्ही गावाकडे लक्ष दिलं नाही आहे. आणि दोन्ही गावं असे वाटतात की मेळघाटात आहे. मेळघाटातले तरी गावात व्यवस्थितरित्या तिथं प्रशासनाचं सगळं हे आहे, पण इथं काहीच नाही आमच्यासाठी. आता शेवटचा इशारा काय असणार आहे तुमचा? शेवटचा इशारा हेच आहे की या आमदारांनी आमच्या गावात याचं नाही ठणकावून सांगतोय की या गावात, सरपंच या नात्यानं सांगतो की या गावात मत मागायला बिलकुल येणार नाही, येऊ देणार नाही त्यांना. दर पावसाळ्यात हीच गत होते, एकदाचे चांगले काम झाले तर पुन्हा पुन्हा ही वेळ येणारच नाही. परंतु पक्क काम करण्याची सवयच प्रशासनाला नाही याचा जिवंत पुरावा म्हणजेच प्रत्येक वेळी वाहून जाणारा हा पूल. आमदार यशोमती, आमदार राणा यापैकी एकासही आता गावात प्रवेश नाही ही खंबीर भूमिका नाईलाजास्तव या त्रस्त नागरिकांनी घेतली आहे. मंगळवार की धुआधार बारिश से आहत तमाम ग्रामवासी अब संतप्त और तीखे तेवर इख्तियार कर चुके हैं. इन तमाम नागरिकों का सीधा दावा है कि बडनेरा विधानसभा मतदार संघ और तिवसा मतदार संघ, इन दोनों विधायकों को गांव के सीमा में घुसने नहीं दिया जाएगा. अगर वो घुसने का प्रयास करते हैं तो उन्हें गांव में प्रवेशित होने से रोका जाएगा, क्योंकि ये जो दोनों गांव है ये दोनों मतदार संघ के आखिरी गांव है और ये विकास से कोसों दूर है. पूल बांधणे व पावसाने पूल वाहून जाणे हा आट्यापाट्यांचा खेळ दरवर्षी चालतो असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे.